नमस्कार, मी ऐश्वर्या। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहे सिझलर खायला। तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल ना, तर ते बारबेक्यू मिस आहे, तर असं मस्त धूर येणारं आणि खूप छान, त्याच्यामध्ये भाज्या असतात, थोडं स्पायसी असतं, फ्रेंच फ्राईज असतात, असं विविध प्रकारचं ते सिझलर असतं। तर मी आज, माझी फ्रेंड पण मला जॉईन झाली आहे, तर आम्ही आज दोन प्रकारचे सिझलर घेणार आहोत। इथे एफसी रोडला सिझलर आहे यानाज म्हणून। यानाज सिझलर खूप फेमस आहे। तुम्ही पुण्यामध्ये येत असाल आणि जर तुम्ही यानाजला येऊ शकलात आणि तुम्हाला सिझलर आवडत असेल, तर नक्की या, इथे भेट द्या। विविध प्रकारचे इथे डिश आहे। तुम्ही व्हेजिटेरियन असाल त्यांच्यासाठी सुद्धा खास आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे, तर तुम्ही नक्की या। चला तर मग आपण आस्वाद घ्यायला जाऊया तिकडे। हॉटेलमध्ये आल्यानंतर मी रिक्वेस्ट केली की मॅनेजरशी आमची बोलणं होईल का, मग थोडे जेणेकरून आपल्याला माहिती मिळेल। तर आपण ह्यांच्याशी बोलूया की हे किती वर्ष जुने आहे, इथे खूप काय काय छान मिळतं ते फक्त सांगते। अब बताइए आप, या ये कितने साल पुराना होटल है? ये 20 साल, 20 इयर्स हो गए पुराना है। ओके ओके। और फ्रेंचाइजीज कितनी है यहाँ पे? फ्रेंचाइजी हम देते नहीं किसी, देते नहीं आप? नहीं देते बिल्कुल भी। हमारे पास 3 आउटलेट है। ओके। सबसे पुराना ये एफसी रोड वाला है। ओके। जो सेकंड हमारा एमजी रोड कैंप। हाँ हाँ। जो थर्ड है हमारा बॉम्बई में है, आरसीटी मॉल में। ओके। ये किनका है, उनका नाम? ये मिस्टर आसिफ फर्नीचर वाला। ओके। अच्छा। हम फ्रेंचाइजी इसलिए नहीं देते कि हमारा फूड का टेस्ट दूसरे लोग खराब कर देंगे, इसलिए नहीं देते। कि हमारा तीनों आउटलेट में सेम फूड हो। आप बेसिक यहाँ से कैंप चले जाना नेक्स्ट टाइम खाना, आपको सेम ही मिलेगा टेस्ट, क्योंकि हमारा बेस किचन यही है। अभी ये कितने साल पुराना हो गया आपने बताया? 20 साल पुराना है। तो इससे स्पेशलिटी क्या है इधर की? हमारा सिजलर स्पेशलिटी हमारा। सॉरी, सिजलर नहीं, सिजलर में होता है ना, फिश में अच्छा है, चिकन में अच्छा है। फिश में हमारा है, सी फूड मिक्स ग्रिल है, जिसमें आपको बासा, सुरमई, प्रॉन्स, ओके, इसमें वो तीनों आएगा। और हमारा जैसे बारबेक्यू चिकन हमारा बहुत अच्छा है, बारबेक्यू चिकन मतलब वो मोस्ट सेलिंग ब्रांड वही है बारबेक्यू चिकन। दूसरा फिर चिकन मिक्स ग्रिल है, उसमें चिकन सॉसेज, चिकन सलामी, चिकन वेजिटेबल राइस सब कुछ आता है उसमें। ऊपर से एक चिकन का बच्चा भी आएगा उसमें, एग। हम बच्चे इसलिए बच्चा आएगा। बाकी हमारे यहाँ के मॉकटेल्स बहुत अच्छे हैं। यहाँ सैलड भी मिलता है आपके? सैलड भी हमारा, देखिए ये बन रहा है ग्रिल चिकन सैलड बन रहा है, ये ग्रिल चिकन सैलड है। ये हमारे शेफ हो गए, इनको 15 साल हो गए यहाँ पे। हेलो सर। ये हमारा इधर वोक, हमारा स्पेशल ये है वोक लाइव है ये। अच्छा। आपको ये वन टाइम बॉल में फिलिंग करना है। हाँ। उसके ऊपर सॉस का ऑप्शन है, दो सॉस में अच्छी आपको सामने बना कर देंगे। बहुत सारे फिलिंग, ऑनियन है, स्वीट और सब। आप तो एक मत मना, एक तो अकेले खा जाएंगे, देखते हैं। नहीं नहीं ऐसे बात नहीं है, मैं इतनी मोटी हूँ लेकिन नहीं खाती। चीज ही छोटा है, मतलब बढ़िया चीज है। ते मंडळ मी खूप आहे, मी एकटी खाऊ शकते पण मी नाही खाऊ शकत। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू थँक्यू थँक्यू। ये कौन सा भैया है? चिकन शैशलिक आ गया है। ओके, रख दीजिए। दूसरा भी लाइए। ये चिकन चिकन सैटेलाइट है, रख दीजिए रख दीजिए। तुम्ही बघू शकता हे खूप चीजी आहे, हे थोडंसं स्वीटमध्ये येईल आणि थोडंसं आहे, दोन्ही सॉसेस ते सेम आहेत पण ह्याच्यामध्ये चीज पण येतं आणि ह्याच्यात चीज नाही आहे। तर मी टेस्ट करून सांगते ह्याच्यात दोनमधला काय फरक आहे तो। मिनिट
चीज असल्यामुळे हे थोडं स्वीटमध्ये येतं. हे खूप स्पायसी असं नाही, मीडियम स्पायसी आहे, दोन्ही आपण खाऊ शकतो. टेस्ट खूप अतिशय उत्तम आहे, भारी आहे. तर हे मी आता खाते, तुम्ही पण इन्जॉय करा माझ्यासोबत हे बघून. तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही जरूर करा. माझे पहिले व्हिडिओ आहेत, मिसळीचे असतील, दुसरे पण आहेत मी काढलेले, तेही बघा. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. तोपर्यंत बाय.